अध्याय सोळावा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। तो महात्मा लोटूनी शिष्या स्वये कोठे राहोनिया काय करी असे तया विप्रे पुसता सिद्ध सांगे। सवे जीतात्मा मी एक वैजनाथी गुरुनायक असता विप्र आला एक सांगे दुख दुग्गुरु ने दिले गुरु तया धिक्कारून म्हणती तू रे जा एथोन येरु धरुणिया चरण गुरु सेवेन सांगा म्हणे गुरु सर्वा संतोषे बोलती ब्रह्म विष्णु शिवमूर्ति गुरु ब्रह्म साक्षात म्हणती भक्ता देती ते सर्वार्थ सेवा गहन वाटे तरी गुरु आपुल्या शिष्या तारी कथा झाली हे द्वापारी अवधारी मी सांगतो धौम्य दोषज्ञ गुरु भला तिघे शिष्य होते त्याला कठीन सेवा सांगे त्याला न वेदांसी सांगे पूर्वी विशेषार्थ न सांगती रुच्छुद्ध्यर्थ सेवा घेती वळखूनी प्रसन्न होती रहाटी ऐसी गुरुची हे धौम्य अशा रीति शिष्या अरुणा मणे शेती तोया नेई म्हणता तो ने तोया तेन जाय शेताकडे मनी ध्यायी गुरुपद जलामधे पडे सानंद जल क्षेत्रीय स्वच्छंद गुरु प्रसाद करी तेव्हा अध्यात्म ज्ञानी तो झाला तया गेहा पाठविला धौम्य सांगे बैदाला ह्या शेताला यत्न राखी राखोनी तो मणिधान गुरुला ते दे सांगून गाडा रेडा एक देऊन म्हणे आण धान्य घरी गाडा त्या धान्य भरून आणिता पंकी तो गढून गेला तव गुरु येऊन त्या काढून प्रसन्न हो सर्व विद्या आल्या त्याला तया गेही पाठविला गुरु म्हणे उपमन्युला तू धेनुला वनी चारी नेवोनी तो गुरेरानी सर्वी तेथे भिक्षा करुनी गुरु मागे ते जाणूनी भिक्षा आणूनी देती मला विरावृत्ती भिक्षा करी शिष्य एक देई घरी ते जाणूनी गुरु दुसरी भिक्षा घरी देई म्हणे दुश्चित्त तो नच होई दोनी भिक्षा घरी देई वत्सो चिष्ट पय घेई गुरुमाई वारी तया तो अर्काचे क्षीर पीता होई अंध कुपी पडता कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रे सत्कामा फलंतु ते असे म्हणोनी धाडी त्याते तो हो कृतार्थ कीर्तिते तच्छिष्ये मिरविले जगद्वंद्य शिष्य झाला सतक्ष केंद्र पाडिला गुरु तोषाची ही कला जातु गुरुला पुन्हा सेवी तो तद्वैरे अनुतापला मग तारिती गुरु त्याला आले भिल्लवाडीला वास केला चार मास इति श्रीमत परमहंस हरिव्राजिकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शिष्य त्रयाख्यान नाम षोडशोध्याय हरिओ।